तथागत के विचार क्रांति प्रतिक्रांति की लहर बुद्ध के संदेशों का अनमोल संगम देखिए धम्मचारी आर्यकीर्ति की वाणी से वर्षावास के उपलक्ष्य में खास पेशकश धम्म देशना सर्वान्न मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय त्रिचरण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयमपि संगं शरणं गच्छामि तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयमपि संगं शरणं गच्छामि। अपन महामंगल सूत्रात सावी गाथा पाहत होतो दानं च धम्मचर्याच यातकानं च संगो अनवज्जानि कम्माणि एतं मंगलम उत्तमं। दान करणे धार्मिक आचरण नातेवाईकांना मदत व निर्दोष कर्मे हे उत्तम मंगल होय। तेव्हा आपण मागच्या वेळेस दान कोणाला केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कशा प्रकारे केलं पाहिजे या गोष्टीचा उलगडा केला होता। आता आपण पाहणार आहोत दान दिल्यानं कोणते फायदे होतात। तेव्हा जेव्हाही दान देतो आपण त्यावेळेस आंतरिक परिणाम होतात आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो इतकंच नाही तर बाह्यसुद्धा परिणाम होत असतात। आणि म्हणून ज्या ज्या वेळेस दान देतो त्या त्या वेळेस आपण सुख समाधान मिळवत असतो। एक प्रकारे असं म्हणूया की जेव्हा जेव्हा आपण दान देतो त्या त्या वेळेस पुण्यकर्म जमा करत असतो आणि हे जे पुण्यकर्म आहेत हे पुण्यकर्म आपल्या सदोदितसोबत असतात। मी मागे एक उदाहरण दिलं होतं की एका ठिकाणी मी दान केलं आणि त्या मशीनचं जेव्हा अनेक लोक पाणी पित होते त्यांना पाणी पिताना पाहून मी सुखावत होतो होय या पाण्यामुळे किती लोक निरोगी पडत होते या पाण्यामुळे किती लोक रोगी बनत होते। पण आत्ता मात्र हे चांगलं पाणी पितात तेव्हा निरोगी राहतात आणि ते बघून मला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होत होतं। एका ठिकाणी असं दान दिलं आणि त्याने दानात चांगलं मोठं काम केलं तेव्हा मी पाहिलं त्या चांगल्या ठिकाणी बसून लोक जेवण करत आहेत ते अनुभवत होतो आणि माझ्या दानाचा झालेला उपयोग हा मला कसा सुख देतो ते मी पाहत होतो। एक प्रकारे जेव्हा संकट येतात तेव्हा हे पुण्यकर्म आपल्या कामी येत असतात। विशेषतः आग लागल्यावर पाण्याच्या शोधात लोक निघतात म्हणजे अर्थात
आग लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थाने ते उपयोगी पडणार आहे का? विहीर खोदेपर्यंत ते घर राख होऊन जाईल. अशाच प्रकारे जेव्हा आपल्यावर संकट येतात त्यावेळेस आपण प्रयत्न करतो चांगल्याचा धावा करण्यासाठी, पण चांगलं काहीच मिळत नाही. आणि म्हणून जो दान देतो तो पुण्यकर्म मिळवतो आणि सुखी समाधानी होतो. त्यासोबत तो आपली कीर्ती वाढवत असतो. म्हणजे एखादी जर दान देणारा पुरुष आहे, बाबासाहेबाचंच उदाहरण घ्या. बाबासाहेब एवढं शिकलेत पण नोकरी केली नाही. जे काही प्रज्ञा होती, जे काही त्यांच्याकडे होतं समाज कार्यासाठी, त्यांनी संपूर्ण दान दिलं, भारतासाठी दान दिलं. पण आज मी विचार करतो, बाबासाहेबांनी जगासाठी काय केलं? पण जगातले सर्व लोक त्यांचं नाव घेतात, अर्थात संपूर्ण जगात बाबासाहेबाची कीर्ती पसरलेली आहे. जो मदत करतो, जो दान देतो, अशाच प्रकारे दानकर्त्याची कीर्ती पसरत असते. ती केवळ इथेच राहत नाही. म्हणजे एक प्रकारे दान केल्याने आपण आपलं जीवन सुखी बनवत असतो, आपल्या लोभाचा तृष्णेचा त्याग करायला शिकत असतो. आणि हा लोभ तृष्णा जर कमी झाली तर आपलं दुःख तसतसं कमी होत असते आणि आपण सुखाकडे जात असतो. तेव्हा मी असं म्हणेल, याच गाथेत धम्माचं आचरण करणे हे भंगल कार्य आहे असं सांगितलं. तेव्हा आपण धम्मचर्या केली पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, बोधीची चर्या केली पाहिजे, अर्थात बोधीचं आचरण केलं पाहिजे, बुद्धचर्या केली पाहिजे. म्हणजे बुद्धाने जे जे सांगितलं त्या सर्वाचं आचरण केलं पाहिजे. चर्या म्हणजे आचरण. जर आपण आचरण करत असेल तर आपण म्हणजे जी कृती असेल त्या कृतीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. चोरी करायची नाही म्हटलं तर मग आपण दान करण्याचं शिकतो. हिंसा करायची नाही म्हणत असेल तर आपण मैत्री वाढवण्याचं शिकतो. म्हणजे एक प्रकारे आपण जेव्हा आचरण करायला लागतो त्यावेळेस त्या कृतीनुसार वागत असतो. आणि आपण धम्माचं आचरण करतो, पण धम्माचं आचरण मी जे पाहतो, समाजात पाहतो, इतर लोकांकडे पाहतो, तेव्हा असं दिसतं की धम्माचं आचरण केवळ पौर्णिमेला केलं जाते. उपवास करतील, पूजा करतील, अगरबत्ती लावतील, मेणबत्ती लावतील, बाकी दिवस काय माहीत नसतं. म्हणजे एक प्रकारे पौर्णिमा, जयंती, जे काही स्मृती दिवस असतील, या दिवसाला आपण आचरण करण्याचा प्रयत्न करतो. बाकी दिवस काय? असं म्हणतात, धम्माच्या आचरणाला कधीही सुट्टी नसते. मी नोकरीत होतो, मला एक दिवस कामावरून सुट्टी मिळायची, पण धम्माच्या आचरणासाठी मला तरी कोणी सुट्टी देत नाही. सुट्टी घेता पण येत नाही. असं म्हणता येत नाही, चालं खूप आचरण, आता उद्या करेल, असं म्हणून चालत नाही. अर्थात आचरणाला कुठेही सुट्टी नाही. आचरण करून करून थकलो असंही म्हणता येत नाही. आता सुट्टी पाहिजे असं पण म्हणता येत नाही. तर केवळ
एक तास नव्हे, दोन तास नव्हे, तर 24 तास आचरण केलं पाहिजे. मी असं म्हणेन की 365 दिवस आपण आचरण केलं पाहिजे. आणि आचरणाच्या ज्या पद्धती आहेत, उदाहरणार्थ आपण आत्ताच पाहिलं दान करणे आचरण आहे, आपण दान केलं पाहिजे. दान करायला कोणी मनाई करत नाही. आणि दान ज्यांना जे गरज आहे ते देता आलं पाहिजे. एक प्रकारे मी असं म्हणेल, शिबिरात असेल तर आपण आचरण करतो, कसंही वागत नाही. एक प्रकारे बौद्ध म्हणून आपण आचरण करत असतो, पण आपण पौर्णिमा, जयंती, स्मृती दिवस याच्या स्फूर्त आचरण करत असेल तर केवळ असं आचरण केल्याने बौद्ध होत नाही. तर जो 24 तास 365 दिवस आचरण करतो तोच खरा बौद्ध समजू शकतो. आणि म्हणून आचरण नाही तर बौद्ध नाही असं म्हणावं लागेल. म्हणजे एक प्रकारे धम्मचर्या कशी असली पाहिजे, तर धम्मानुसार ती धम्मचर्या असली पाहिजे. धम्माप्रमाणे आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण धम्मानुसार जर जगायचं आहे, पंचशिलानुसार जर जगायचं आहे, तर आपण खरंच जगतो का हे पाहण्यासाठी ध्यान केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे. म्हणजेच आपण शिलाचं आचरण केलं पाहिजे. ध्यान पूजा करत असताना आपल्या लक्षात येतं की माझं शील कुठे चुकलं, मी कुठे आचरणास कमी पडलो, आणि हे पाहण्यासाठी ध्यान आपल्याला मदत करत असते. जो बौद्ध आहे त्यानं बौद्ध धम्माचं आचरण केलंच पाहिजे. मी तर असं म्हणेल, बौद्ध नसेल त्यांनी पण या 5 शिलाचं आचरण करून बौद्ध बनलं पाहिजे. बाबासाहेबाचे स्वतःला जे कोणी अनुयायी समजत असतील त्या अनुयायांनासुद्धा आपण 24 तास अर्थात 365 दिवस आचरण करत राहिलं पाहिजे. मी असं म्हणेन. आपण पाहतो आजच्या या जगात कोणीही आचरण करताना दिसत नाही. आणि याचा परिणाम काय झाला, याचा परिणाम जिकडे तिकडे हिंसाचार झालेला आहे, अनेक लोकांच्या कत्तली होत आहे, खून होत आहे, अनेकाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. केवळ धम्माचं आचरण न केल्यामुळे जिकडे तिकडे जाळपोळ होत आहे, लुटपाट होत आहे. मी भूतानमध्ये गेलो होतो भूतान बघायला. आपल्या नागपुरात रस्त्यावर पोलीस दिसतात. इतकंच नाही तर गल्ली गल्लीत पण पोलीस फिरताना दिसतात. पण त्या भूतानमध्ये पोलिसाची गरजच भासत नाही. आणि म्हणून मी विचार करत होतो, या भूतानमध्ये पोलीस का नाही? कोणीही रस्ता थांबवत नाही, कोणीही रस्ता अडवत नाही किंवा तुम्ही जा म्हणत नाही. सिग्नल झाला लोक थांबतात, सिग्नल झाला लोक जातात. एक प्रकारे धम्माचं आचरण केल्यामुळे तिथे जाळपोळ नाही, हिंसा नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खटले नाहीत, कोर्टात केसेस नाही. आणि अशा ठिकाणी पोलिसाची गरजच काय भासणार. मी भूतानमध्ये पाहिलं, एक मंत्री आला, त्या मंत्रीसारखं वाटलंच नाही, सर्वसाधारण माणसासोबत सर्वसाधारण माणूस म्हणून आला. ना एक पोलीस ना दोन पोलीस त्यांच्या मागे.
अशा प्रकारचं जीवन बौद्धाने जगलं पाहिजे जे भूतानमध्ये बौद्ध जगतात, जे स्वतःला बाबासाहेबाचे अनुयायी म्हणतात त्यांनी असं जीवन जगायला पाहिजे. म्हणजे जगात आचरण दिसत नाही, हिंसाचार दिसतो, जाळपोळ दिसतो, एक प्रकारे हे थांबवलं पाहिजे. धम्माचरणाचे अनेक फायदे आहेत. जेव्हा आपण धम्माचं आचरण करतो तेव्हा मनातील भीती नष्ट होते. जेव्हा आपण आचरण करतो तेव्हा निर्भयपणे आपण जगतोय. जे मी भूतानमध्ये भीती आणि निर्भयता बघितली आहे तिथे मान सन्मान मिळतो. भूतानमध्ये पणही मी बघितलेलं आहे, मित्र आणि ज्येष्ठ जे लोक असतात ते त्यांची प्रशंसा करतात आणि त्याला कधीही पश्चाताप होत नाही. अशा प्रकारे आपण धम्माचं आचरण केलं तर अशा प्रकारे फायदे पण होत असतात. तेव्हा आपण या मंगलातून धम्माचं आचरण केलं पाहिजे असंच मी सांगणार. यानंतर आहे यात कानांचं संग हो, त्याच गाथेमध्ये नातेवाईकांना मदत करणं. आपण आत्ताच पाहिलं दान करणं, पण या ठिकाणी स्पेशली नातेवाईकांना मदत म्हटलेलं आहे. मग ते रक्तातले नातेवाईक असू शकतात, जे अडचणीत आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांना आपण मदत करतो काय याचा विचार केला पाहिजे. एक प्रकारे मदत करणं म्हणजे आचरण आहे. पूर्वी लोक करायचे, निश्चितच पूर्वीचे लोक आत्ताही करतात, नाही करत असं म्हणता येणार नाही. पण आताचं जे जग आहे हे जग सेल्फीज झालेलं आहे, आत्मकेंद्रित झालेलं आहे, आणि त्यामुळे एक प्रकारे नातेवाईकांना मदत करत नाहीत. नातेवाईक कधीकधी एक दुसऱ्याचे कट्टर दुश्मन झालेले असतात, मदत करत नाही म्हणून दुश्मन होतात. भाऊ भावासीन बोलत नाही. कशामुळे? केवळ संपत्तीच्या वादावरून. दोन जावा बोलत नाही, त्याला इतकं नाही मला इतकं का, संपत्तीचा वाद. मुलगा आणि वडील यांच्यात भांडणं संपत्तीसाठी. आपण मागेच पाहिलं, योग्य वेळ आली की वडील ती संपत्ती मुलाला देतात, पण आपण त्यासाठी घाई करत असतो. आणि म्हणून आई म्हणजे मुलात वडिलात भांडणं झालेले दिस. अजातशत्रूचं उदाहरण घ्या. अजातशत्रूने बिंबिसार राजाचा खून केला कशासाठी? संपत्तीसाठी. त्यांना डांबून ठेवलं संपत्तीसाठी, मला राजा म्हटलं पाहिजे म्हणून. एक प्रकारे तुम्ही देवदत्ताचं उदाहरण घ्या. त्यांनी संघात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नाही तर बुद्धालाही मारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला माहीत असेल द्रुक्कुट पर्वत, तिथून एक मोठा भला मोठा दगड त्यांनी घसरवला होता आणि तो गणगणत आला. त्याचा एक पाय चिपोरा बुद्धाच्या पायाला लागला, बरं झालं बुद्धाच्या अंगावर गेला नाही. आणि म्हणून तरीसुद्धा बुद्ध म्हणतात नातेवाईकांना मदत करा, पण ते नातेवाईक खरे असले पाहिजे. मग खरे नातेवाईक कुठे मिळतील? तर खरे नातेवाईक जे धम्माचा अनुभव करतात, धम्माचं आचरण करतात, ते आपले खरे नातेवाईक आहे. धम्ममित्र धम्मचारी हे आपले नातेवाईक बनतात. रक्ताच्या नातेवाईकापेक्षाही उपयोगी असे नातेसंबंध निर्माण करतात आणि एकमेकाला मदत करत असतात.
पण आपले रक्तातले नातेवाईक गरज संपली की आपल्याला विचारतसुद्धा नाही. म्हणजे एक प्रकारे आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा नातेवाईक मदत करायला तयार नसतात, पण जो आचरण करतो तो प्रत्येक व्यक्ती आपला धम्मबंधू भगिनी आहेत असं समजून प्रत्येकाला मदत करत असतो. आपले वडील जर बीमार असेल तर दुसरा भाऊ तिथे झोपायला तयार होत नाही, किंवा अजून कोणी जवळचे असतील तर नाही म्हणतात, सेवा करायला तयार होत नाही. मग मी जर तसं झालो तर असा विचार करा. एक प्रकारे आपण मदत केली पाहिजे, एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे. धम्माचरण करणं म्हणजे खरी मदत आहे. धम्माचरण करणारे जे लोक आहे ते एक प्रकारे खरी मदत करतात, कारण त्यांनी स्वतःतला लोभ द्वेष आणि मोह जे आहे त्यातून ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, बाहेर काढतात, आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे आपले नातेवाईक आहे. मानसिक आधार देतात. हा आधार बऱ्याचदा नातेवाईकांकडून मिळत नाही, पण धम्माचरण करणारे लोक मदत करत असतात, आणि म्हणून धम्माचरण करणारे लोक आपले खरे नातेवाईक आहे असं मी म्हणेल. तेव्हा आपण आपले खरे नातेवाईक ओळखून त्यांना कशी मदत करता येईल जे उत्तम मंगल आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आहे अन्नवज्जानी कम्माणी एतंग मंगल मुत्तमम, अर्थात प्रशस्त कर्म हे उत्तम मंगल आहे. प्रशस्त कर्म आपण आत्तापर्यंत कर्म पाहिलेत, अर्थात त्या कर्मात जे काही दोष रहित कर्म असेल, ज्या कर्मात दोष नसेल असं आपण कर्म केलं पाहिजे, चांगल्या प्रकारचे कृती केली पाहिजे. म्हणजे घर चांगलं असेल, दोन खोल्या आहे, बेडरूम आहे, किचन आहे, ड्राइंग रूम आहे, म्हणजे आपण म्हणतो की हे घर चांगलं आहे. म्हणून चांगले कर्म हे निर्दोष कर्म असतात. निर्दोष जीवन निर्वाण म्हणतात, निर्दोष जीवनाला निर्वाण म्हणतात. म्हणजे चांगले कर्म निर्वाण मिळवून देत असतात, अर्थात दुसरे लोक आपल्याला दोष का देतात याचा विचार केला पाहिजे. जर दोष देत असतील तर आपल्याला त्रास का होतो, ते दोष देतात तेव्हा त्रास का होतो. बुद्धाने निर्दोष कर्म म्हटलेलं आहे का म्हटलेलं आहे, म्हणजे चांगलं कर्म आध्यात्मिक कर्म याला आध्यात्मिकच का म्हटलेलं आहे, कारण जे लोक आपल्यावर दोष देतात त्यांचा आंतरिक हेतू काही असतो, पण आपण मनाला का लावून घेतो याचा जर विचार केला तर आपण तिथे कुठेतरी आसक्तीत असतो, आपणच दोष असतात, आणि म्हणून आपले जर दोष असतील तर त्याला थांबवलं पाहिजे. आपल्याकडे संधी आहे आपले दोष पाहणं आणि त्याला दुरुस्त करणं. ज्या काही नकारात्मक बाबी असतील माझ्यात त्या नकारात्मक बाबी आपण दूर केल्या पाहिजे. लोक आपल्याला जर बदनाम करतात असं जर आपण म्हणत असाल तर खऱ्या अर्थानं आपली कृती आपल्याला बदनाम करते, आपलं कर्म आपल्याला बदनाम करते, लोक बदनाम करत नाही, आणि म्हणून आपली कृती आपल्या धम्मापासून दूर नेता कामा नये. धम्माप्रमाणे आपली कृती असली पाहिजे. तुम्ही बघा बुद्ध काळात भिक्षू काय करायचे, प्रातिमोक्ष करायचे. पौर्णिमा जेव्हा वर्षावास संपेल त्यावेळेस सर्व भिक्षू एकत्र यायचे, जी काही चूक झाली सर्वासमोर मान्य करायचे, आणि मान्य करून पापदेचना करून वेगवेगळ्या दिशेने
धम्मप्रचारासाठी जायचे, हेच प्रातिमोक्ष आहे। एक प्रकारे त्यांच्या कृतीतून जर काही दोष दिसून येत असेल तर भिक्षूसमोर संघासमोर ते पाप दिसना करायचे आणि सर्व भिक्षू ते ऐकायचे, त्याला क्षमा करायचे आणि तशा प्रकारे कृती तो करणार नाही असं ते वचन द्यायचे, गवाही द्यायचे। आणि हे सर्व झाल्यानंतर भिक्षू आपापल्या दिशेनं प्रचारासाठी जायचे। म्हणून योगाचार संप्रदाय जो आहे त्यात श्रद्धा असली पाहिजे, आपली आदर्शावर श्रद्धा असली पाहिजे, आदर्श अनुरूप आपण जगलं पाहिजे। परंतु आपल्या वागण्याचा ही आपल्या मनावर परिणाम होत असतो, आपल्यात आंतरिक परिणाम होतो। आणि जर आपल्याला आत्मलज्जा असेल, स्वतःबद्दल लज्जा वाटत असेल, अपत्रप्पा असेल, तर आपण त्यांच्या समवेत जीवन जगत जगू शकतो। पण अपत्रप्पा आत्मलज्जा जर नसेल तर आपण चांगलं कर्म ने जीवन जगू शकत नाही। संघातील लोकाबद्दल खऱ्या अर्थाने लज्जा वाटायला पाहिजे। मी जर चुकीचं कर्म केलं तर संघाचे लोक मला काय म्हणतील, या प्रकारची लज्जा आपल्याला वाटायला पाहिजे। आणि म्हणून मी असं म्हणेल की आपलं अकुशल जे असेल ते कुशल केलं पाहिजे, आपण प्रशस्त कर्म केलं पाहिजे, निर्दोष कर्म केलं पाहिजे, एक प्रकारे दानाचं आचरण केलं पाहिजे, नातेवाईकांना मदत केली पाहिजे। जर आपण असं वागलो तर खरंच हे आपल्याला सुख दिल्याशिवाय राहणार नाही, आणि जेव्हा आपल्याला सुख मिळते तेव्हा उत्तम मंगल आहे असं म्हणावं लागेल। तेव्हा आजच्या या भागात आपण बघितलं दान करणे, नातेवाईकांना मदत करणे आणि आपलं कर्म प्रशस्त करणे, तर अशा प्रकारे आपण हे बघत आहोत। तर आजच्या ठिकाणी हे पूर्ण आहे असं मला वाटते। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, नमो संघाय।